राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर काल अटकेची कारवाई करण्यात आली. केवळ बोलण्यामुळे जर केंद्रीय मंत्र्यांवर अटकेची कारवाई केली जाते तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल स्टेजवरून अनेकदा खालच्या स्तरावरून टीका केली होती. तर त्या नेत्यांवर देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणार काय असा सवाल यावेळी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय. तर यावेळी राणे यांची अटक ही केवळ सुडबुद्धीचं राजकारण असल्याची टीका देखील यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मला वाटते ज्या पद्धतीने काल जे जेवण करताना जे पोलीस आली आणि त्यांना जे आदेश दिले गेले की जे पद्धतीने आहे तसंच त्यांना अटक करा, मला तर एखादी वेळेस असं वाटलं की खूप साधं मोठं गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांना अटक करण्यात येत आहे. कारण की एक कॅबिनेट मंत्रीला जे देशाला रिप्रेझेंट करते असे व्यक्तीला जेवण करताना तुम्ही अटक करता तेवढी माणुसकीच ठेवत नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे की किती कोणते विचाराने राजनीती आपली महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. जर असा बोलण्यावरनं जर अटक करत असन, गुन्हा दाखल करत असन, तर मला वाटते मग पूर्ण हिस्ट्री काढायला पाहिजे की शिवसेनाचे बरेचसे सिनियर लीडर्सनी सोनिया गांधी ॲज ए फिमेलवर खालचे पातळीवर जाऊन भाष्य केलेलं आहे, तर मग त्यांनाही सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे काय, त्यांनासुद्धा अटक करणार आहे काय, त्यांनासुद्धा जेलात टाकणार आहे काय, ते सुद्धा आपण पाहायला पाहिजे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आणि एक सिनियर सिटिझनला या पद्धतीने जेवण करताना अटक करण्यासाठी पोलीस पाठवू न. एक CM या महाराष्ट्राचे राहिलेले आहे, जे आज CM आहे, जे शृढ बुद्धीने जे काम करत आहे, जे राजकारण करत आहे, त्यांनी हे लक्षात घ्याव की हे सुद्धा एक CM आहे. तुम्ही कधी माझी वान हे कधी सांगता येत नाही, म्हणून शृढ बुद्धीची राजकारण सोडून आपण चांगल्या पद्धतीने काम करा, महाराष्ट्राची जनतेला न्याय देण्याचं काम करा, एवढंच मला माहीत आहे. आणि या पद्धतीने जर करत असन तर पूर्ण भाषण परत काढा आणि ज्यांनी ज्यांनी भाषा जे दुसऱ्यांबद्दल खालती पातळीवर जाऊन भाषा केलेला आहे त्यांनाही अटक करा, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा.